कोरोनाच्या कहरामुळे 2 वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिला होता। आता कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर रेल्वे विभाग टप्प्याटप्प्याने रेल्वे गाड्या सुरू करीत आहे। यामध्ये 29 जून पासून सर्व गाड्या सुरू होतील व पॅसेंजर गाड्या नियमितपणे धावतील, असे आश्वासन रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीने बोलताना दिली। शेगाव रेल्वे स्थानकाला भेट दिल्यानंतर समितीच्या सदस्यांनी शहरातील व्यापारी वर्ग, रेल्वे अधिकारी, रेल्वे समितीच्या सदस्यांशी चर्चा करताना ते बोलत होते। भुसावळ रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या अमरावती, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, खामगाव आदी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवा व सुविधांचा आढावा घेण्याकरिता रेल्वे प्रशासनाने 3 सदस्यीय समिती नियुक्ती केलेली आहे। शेगाव रेल्वे स्थानकावरील सार्वजनिक सेवा व सुविधांचा आढावा घेण्यासाठी ही 3 सदस्यीय प्रवासी सेवा समिती मंगळवारी येथे दाखल झाली होती। या समितीने रेल्वे स्थानकावर पोहोचून येथील सेवा व सुविधांचा आढावा घेतला। यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्यासह रेल्वे अधिकारी आणि स्थानिक समिती सदस्यांनी रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समिती प्रमुख डॉ राजेंद्र फडके, कैलाश वर्मा आणि ॲडव्होकेट श्रीमती विभा अवस्थी यांचे स्वागत सत्कार करण्यात आले। यानंतर शेगाव रेल्वे समिती शहरातील व्यापारी वर्ग, प्रवासी संघ आणि भाजपाच्या शिष्टमंडळांशी चर्चा करण्यात आली। यावेळी रेल्वे स्थानकातील सर्व विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते। पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाची जी प्रवासी सेवा सुविधा समिती PAC कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये आम्ही 4 सदस्य, मी डॉक्टर राजेंद्र फडके, सूरतचे छोटूभाई पाटील, मुंबईचे कैलाश वर्मा आणि छत्तीसगड रायपूरच्या श्रीमती विभा अवस्थी, असे आम्ही आज रेल्वे बोर्डाच्या PAC रेल्वे इन्स्पेक्शन टूरसाठी कालपासून महाराष्ट्रामध्ये आहोत। भुसावळ रेल्वे डिव्हिजनमध्ये काल अमरावतीपासून सुरुवात केल्यानंतर काल शेगावला आणि आज सकाळी शेगावला अनेक लोकांची चर्चा केली, प्रवाशांची चर्चा केली, आमदार फुंडकर साहेबांच्या माध्यमातून काही निवेदनं प्राप्त झाले त्या चर्चा केल्या आणि कोविड पूर्व आणि कोविड नंतर ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या अनुषंगाने आज नियोजित नसताना सुद्धा आमदार साहेबांच्या आग्रहामुळे जलंब आणि खामगाव रेल्वे स्टेशनला भेट दिली। त्या ठिकाणचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम समजून घेतले। माल धक्क्याचा विषय असेल खामगावचा, जलंबला पूर्वीच्या स्टॉपेजेसचा विषय असेल किंवा शेगावला, जे शेगावचं स्टेशन आता NSG 3 म्हणून अपग्रेड झालेलं आहे आणि संतनगरी म्हणून, तीर्थक्षेत्र विकास म्हणून त्यामध्ये जे जे विकास करता येतील, प्रवाशांच्या सेवा सुविधासाठी प्लॅटफॉर्मवर लिफ्ट असणं, एस्केलेटर असणं, रॅम्प असणं, बॅटरी ऑपरेटेड कार असणं, वेगवेगळ्या वेटिंग रूम असणं आणि या ठिकाणी पण माल धक्क्याची योजना राबवत असताना माल धक्क्याचं पुनरुज्जीवन करणं, गोडाऊनची व्यवस्था करणं आणि कर्मचाऱ्यांसाठी आणि इथल्या सहायकांसाठी ज्या काही सेवा सुविधा कमी आहेत, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेपासून तर शौचालयापर्यंत, स्वच्छतागृहापर्यंत, त्या सगळ्या करण्याच्या नोंदी आम्ही घेतलेल्या आहेत। उद्या DRM साहेबांबरोबर मीटिंगमध्ये आणि 20 तारखेच्या रेल्वे बोर्डाच्या मीटिंगमध्ये या समस्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि कोविडपूर्व ज्या गाड्यांना स्टॉपेजेस होते जलंब स्टेशनसाठी त्या स्टॉपेजेस पूर्ववत सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि मला वाटतं 1 जुलैपर्यंत या गोष्टीचा एक काहीतरी पॉझिटिव्ह रिप्लाय रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्षात आलेला दिसेल। धन्यवाद। कोटाची पण मागणी आमदार साहेबांशी बोलणं झाली, आमच्या सदस्यांच्या लोकांशी बोलणं झाली, आम्ही कोटा हा विषय DRM साहेबांशी बोलून खामगाव आणि या परिसरातील नागरिकांसाठी कोटा मिळावा हा निश्चित प्रयत्न करू। MZ News करिता रवींद्र शेगोकार, शेगाव।